आरोग्यशास्त्र मराठी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल फ्रँकी. चला तर मग आपण पटकन फ्रँकी सिगरेट मसाला पाहू. त्यासाठी मी सगळे ड्राय मसाले घेतलेत. आता मी हे मिक्स करून घेते आहे. बाउलमध्ये सगळ्यात आधी आपण धने पावडर टाकतो आहे एक चमचा, एक चमचा जिरे पावडर, मिरपूड पावडर घेतली आहे अर्धा चमचा, मग नंतर आमचूर पावडर अर्धा चमचा, थोडं हळद एक अर्धा चमचा, तांबडं तिखट घेतलं आहे एक चमचा, थोडंसं हिंग आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेते मी आणि अशा प्रकारे आपला फ्रँकीचा सिक्रेट मसाला रेडी आहे जो आपण फिलिंगसाठी वापरणार आहोत. हा मसाला तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकतात, जसं की पॅटीज, कटलेट किंवा इवन भडंग, चिवडा ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकतात. चला तर मग पटकन आपण फिलिंग पण रेडी करूयात. यासाठी मी इथे चार उकडलेले बटाटे घेतलेत, स्मॅश करून घेतलेत, ते बाउलमध्ये टाकतीये. ते चार बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेत आणि आपला जो फ्रँकी सिक्रेट मसाला होता तो मी इथे अर्धा टाकतीये आणि अर्धा आपण नंतर वापरूयात. आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. खूप चटपट आणि असं स्पायसी यमी लागणार आहे हे फिलिंग. असं चवीप्रमाणे मीठ टाकतीये आणि आता परत आपण छान एकजीव करून घेऊ हे सगळं. तुम्ही जर स्ट्रीट स्टाईल फ्रँकी खात असेल तर त्याचं फिलिंग युजली असं असतं, पण आपण ह्याला एक ट्विस्ट देऊन हेल्दी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपण अजून एक फिलिंग बनवणार आहोत जे भाज्यांचं आहे. चला तर मग आपण पटकन आपण सेकंड फिलिंगची रेसिपी बघूयात. सेकंड फिलिंगसाठी आपण आपल्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकतीये आणि थोडं बटर टाकतीये. तुम्ही बटर हवं तर स्किप पण करू शकता. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकतो. लसूण जळू द्यायचा नाहीये, लगेच आपण इथे कांदा टाकायचा. दोन बारीक चिरलेले मीडियम साईजचे कांदे घेतले म्हणजे छान असं मस्त गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला फ्राय करायचं. आता आपण यामध्ये इतर भाज्या टाकणार आहे. ते एक बाउल बारीक चिरलेला कोबी टाकतीये, इकडे तुम्हाला लिमिटेशन नाही आहे, तुम्हाला हव्या तेवढ्या भाज्या आणि हव्या तेवढ्या व्हरायटीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता. आता एक दोन मीडियम साईजचे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे, ते टाकतीये. आणखीन व्हरायटीजच्या भाज्या काय टाकू शकतात तर तुम्ही इकडे बीन्स टाकू शकतात, गाजर टाकू शकतात. मी इकडे उकडलेले कॉर्न पण टाकतीये कारण लहान मुलांना पण खूप आवडतात. उकडलेले स्वीट कॉर्न घेतलेत मी, ते टाकतीये. ह्या भाज्या आपल्याला खूप शिजून नाही घ्यायच्यात कारण थोडासा जो फिलिंगमध्ये बाईट ह्या भाज्यांनी येणार आहे, त्यामुळं आपल्याला खायलाही खूप गंमत वाटते, मजा येते. त्याकरता थोडेसे
आपण एक बाईट राहील इतपतच शिजून घेणार आहोत. इथे मी आता चवी पुरतं मीठ टाकते थोडं आणि मिक्सअप टाकते. तुमच्याकडे मिक्सअप नसेल तर तुम्ही याच्याऐवजी मिरपूड टाकू शकता किंवा थोडंसं तांबड तिखट गरम मसाला तुमच्याप्रमाणे काहीही टाकू शकता. तुम्हाला जास्त स्पायसी नको असेल तर इकडे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, फक्त मीठ टाकून पण हे टेस्टीच लागणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं फिलिंग रेडी झाले आहे. चला तर मग आपण फायनल स्टेपकडे वळूयात. फ्रँकी बनवण्यासाठी मी इथे नॉर्मल चपाती घेतली आहे, बाहेर मैद्याची असते पण एक हेल्दी ऑप्शन म्हणून नॉर्मल घेतली आहे. ही फ्रँकीसाठी बनवली त्यामुळे एका साईडनी कमी भाजली आहे मी. आता ह्याला मी शेजवान चटणी लावणार आहे स्प्रेड करून. तुम्ही जर मुलांसाठी बनवणार असेल आणि किंवा कमी स्पायसी आवडत असेल तर इथे तुम्ही केचपही वापरू शकतात. आणि हे ऑप्शनल आहे त्यामुळे तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकतात. किंवा हेल्दी ऑप्शन म्हणून तुम्ही पुदिनाची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी वापरली तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही वापरू शकतात. आता जे आपलं फर्स्ट बटाट्याचं फिलिंग होतं ते मी हे मधोमध लावून घेते. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त फिलिंग लावान तेवढं ते जास्त टेस्टी लागतं. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त भाज्यांचं फिलिंग स्टफ करान ते तेवढं यमी लागतं आणि भरपूर भाज्याही खाल्ल्या जातात. यानंतर जे आपलं सेकंड फिलिंग होतं भाज्यांचं ते मी वरती लावतीये भरपूर असं. आणि आपण जो उरलेला फ्रँकी मसाला ठेवलेला तो इथे थोडासा वरती टाकते. आता मी यावर चीज खिसते. चीजमुळे खूप यमी लागते फ्रँकी आणि मुलांनाही आवडते खायला. आता हे आपण रॅप करून घ्यायचं, अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर एक बाजू तुम्ही अशी फोल्डही करू शकतात. आता पॅनमध्ये आपण मस्त फ्राय करून घेऊ. आधी मी थोडंसं बटर टाकते. बटर छान पॅनवर लावून घ्यायचं सगळीकडून. आता फ्रँकीची जी आपण फोल्ड केलेली बाजू होती ती मी खाली टाकते कारण हे छान भाजून झालं की ती उघडत नाही बाजू त्यामुळे. आणि हे आपल्याला असं 2 मिनटं खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. मंद गॅसवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे फ्रँकी जी जेणेकरून खूप क्रिस्पी चीजी आणि टेस्टी लागणार आहे. तुम्हाला वाटलं असेल की चपाती का एका साईडनी कमी भाजून घेतली आहे कारण इथे ऑलरेडी जी बाजू कमी भाजलेली होती ती खाली आहे आणि ती आता भाजून होणार आहे त्यामुळे एका साईडनी कमी भाजून घेतली. पण तुम्ही ऑलरेडी चपाती बनवलेली असेल नॉर्मल तर तीही वापरू शकतात. फक्त मग मंद गॅसवर काळजीपूर्वक भाजून घ्या जेणेकरून करपणार नाही. आता मी चेक करते खालची बाजू आपली छान भाजून झाली आहे. ती आता पलटी करून दुसरी पण बाजून अशी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडते कारण खूप जास्त चीजी आहे आणि आई पण खुश होते कारण यामध्ये ज्या न खाणाऱ्या भाज्या असतात किंवा मुलांना नाही आवडत शक्यतो त्या सगळ्या पोटात जातात यामध्ये. त्यामुळे तुम्ही गाजर बीट अशा भाज्याही तुम्ही घालू शकतात. आरोग्यशास्त्र मराठी चॅनलवर आम्ही वेट लॉस सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही भरपूर भाज्यांचा आहार घ्या. तर प्रश्न पडतो लोकांना शक्यतो की भरपूर भाज्यांचा आहार म्हणजे नुसत्या भाज्या खायच्या का, असे काय पदार्थ आहेत. तर तुम्हाला असे पदार्थ आम्ही दाखवणारच आहोत. तर त्यातला हा एक पदार्थ आहे की ह्यामुळे तुमच्या पोटात भरपूर भाज्या जातील. चेक करते मी दुसऱ्याही बाजूने अशी खरपूस भाजून झाली आपली फ्रँकी. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात.
छान सर्विंग प्लेटमध्ये कट करून सर्व केला आहे. बघा तुम्ही किती मस्त क्रिस्पी आणि खूप साऱ्या व्हेजिटेबल फिलिंगनी फ्रँकी बनली आहे. खायला खूप मजा येणार आहेत. अशा नव्या नव्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.